नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वी अकाउंट या विषयामधील प्रकरण एक इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी ह्या प्रकरणातील सध्याच्या प्रश्न उत्तरांची आपण माहिती अभ्यासत आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण प्रश्न पहिला अभ्यासला होता. आज क्वेश्चन दुसरा, गिव द वर्ड टर्म ऑर फेजेस विच कॅन सबस्टिट्यूट इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. म्हणजे खाली दिलेल्या स्टेटमेंटसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह सुचवा, अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे, एक मार्काचा प्रश्न आहे. चला पाहूयात कोणते स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहेत आणि त्या स्टेटमेंटच्या संदर्भातली उत्तरं काय आहे. पहिलं स्टेटमेंट आहे रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. याला कुठला शब्द वापरला जातो आणि त्याचं उत्तर आहे बुक कीपिंग. प्रश्न दुसरा आहे अमाऊंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस बाय द प्रोप्रायटर. प्रोप्रायटरकडून जी बिझनेसमध्ये अमाऊंट इन्व्हेस्ट केली जाते त्यास कुठला शब्द आपण वापरतो, तो शब्द आहे कॅपिटल. तिसरा क्वेश्चन, अ पर्सन टू हुम अमाउंट इज पेएबल. आन्सर आहे जो अमाऊंट देतो किंवा ज्याला अमाऊंट देणारा असतो त्याला काय म्हटलं जातं, त्या पर्सनला त्याला क्रेडिटर म्हटलं जातं. देन क्वेश्चन नंबर 4, एक्सचेंज बिटवीन टू पर्सन्स. दोन व्यक्तींमध्ये जे एक्सचेंज होतं त्याला काय म्हणतात, त्याला ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं. आणि उत्तर आहे ट्रान्झॅक्शन. यानंतर प्रश्न क्रमांक 5, क्वेश्चन नंबर 5, एक्सेस ऑफ एक्सपेन्स ओव्हर इन्कम. आन्सर आहे लॉस. इन्कमपेक्षा जे एक्स्ट्रा एक्सपेन्स होतो त्याला काय म्हटलं जातं, त्याला लॉस म्हटलं जातं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, अ पर्सन हू असेट आर सफिशियंट इनफ टू मीट बिझनेस ऑब्लिगेशन. आणि त्याचं आन्सर आहे, त्याला वन शब्द वापरतो, सॉल्वंट पर्सन. देन नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7, बुक कीपिंग इज अ प्रोवाइडिंग ऑल रिक्वायर्ड फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेस. आणि त्याचं उत्तर आहे डिसिजन मेकिंग. अ बुक कीपिंग इज प्रोवाइडिंग ऑल रिक्वायर्ड फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द पर्सन, त्याला म्हटलं डिसिजन मेकिंग. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, प्रॉपर्टी ऑफ एनी डिस्क्रिप्शन ऑनर्ड बाय प्रोप्रायटर. त्यासाठी शब्द वापरला जातो तो म्हणजे असेट्स. देन 9 नंबर, असेट विच रिमेन इन द बिझनेस फॉर ओनली फॉर शॉर्ट टाईम अँड कॅन बी कन्वर्टेड इंटू कॅश फेरी इझिली. म्हणजे त्याचं उत्तर आहे, त्यासाठी आपण शब्द किंवा फेज वापरतो ती म्हणजे करंट असेट्स. देन शेवटचा लास्ट 10 नंबरचा क्वेश्चन आहे, अलाउन्स इज गिवन ऑन कॅटलॉग प्राइज ऑफ गुड्स. आणि त्यासाठी फेज आहे किंवा वर्ड आहे आपण वापरत असलेला ट्रेड डिस्काउंट. अशा प्रकारे एकूण टोटल 10 क्वेश्चन ह्या प्रश्नामध्ये देण्यात आलेले होते. आणि ह्या प्रश्नामध्ये आपल्याला एक स्टेटमेंट देऊन त्या स्टेटमेंटच्या संदर्भात आपल्या बुक कीपिंगमध्ये किंवा अकाउंटमध्ये कुठले फेजेस वापरले जातात, कुठला वर्ड वापरला जातो, तो वर्ड आपल्याला पर्टिक्युलर फाइंड आउट करून तो ह्या ठिकाणी सांगितला पाहिजे. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न एक मार्कासाठी असतात, म्हणून या प्रश्नांचा व्यवस्थित जर तुमचा अभ्यास असेल तर हे प्रश्न इजी सोडवता येतात, खूप सोपे प्रश्न असतात.
फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. कन्सेप्टवरती आधारित असलेले हे घटक असल्याने ह्याच्या थोडे कन्सेप्ट तुमच्या आत्ताच 11वीमध्ये क्लिअर होणं गरजेचं आहे. ह्या कन्सेप्टवरतीच सगळं अकाउंट इथून पुढं तुम्ही जे शिकणार आहात ते अवलंबून असल्याने आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करा व्यवस्थित, कारण हे शब्द आता कंटिन्युअस तुमचे जोपर्यंत तुम्ही BCOMमधून शिक्षण घेत आहे तोपर्यंत तुम्हाला वापरावे लागणार आहे, तुम्ही यूज करणार आहात. त्यामुळे आत्ताच जर ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या, असेट म्हणजे काय, करंट असेट, ट्रेड डिस्काउंट, हे शब्द कंटिन्युअसली वापरायचे, पण ॲक्च्युली ती कन्सेप्ट काय आहे ती तुम्ही आत्ताच क्लिअर करून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. नंतर तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे, कारण त्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. प्रॉब्लेममध्ये जे ट्रान्झॅक्शन होतं त्या ट्रान्झॅक्शनमध्ये असे शब्द येतात आणि मग ते ट्रान्झॅक्शन नक्की काय आहे ते समजून घेऊन त्याची त्या अकाउंटच्या पुस्तकामध्ये एंट्री करायची. म्हणून बुक कीपिंग करताना, अकाउंटन्सी करताना ह्या शब्दांचा वापर आपल्याला सतत करायचा आहे. यासाठीच ह्या सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर असणं गरजेचं आहे. चला तर मित्रांनो, मग हा क्वेश्चन आपण ह्या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. यापूर्वी क्वेश्चन एक अभ्यासला होता, यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन दोन अभ्यासूयात. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 आणि उरलेल्या प्रश्नांचाही अशाच पद्धतीने अभ्यास करणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.